दखल झाली आहे. सर्वसामान्य माणसाला धक्का बसला. इतक्या कमी वयामध्ये त्यांचं अकाली निधन झालं. परराष्ट्र मंत्री असताना परराष्ट्र मंत्रालयाचे दरवाजे सामान्य माणसांसाठी त्यांनी उघडले आणि तेही तंत्रज्ञानाच्या मदतीने, म्हणजे ट्विटरवर आलेल्या सर्व लोकांच्या समस्या त्याचा पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी त्यांनी मदतीचा हात सतत देऊ केला. यामुळे जनतेचा आवाज ऐकणाऱ्या मंत्री अशी त्यांची प्रतिमा झाली आणि त्यांचं अमोघ वक्तृत्व, त्यांचं सातत्याने चिकाटीने काम करणं, वयाच्या 25व्या वर्षी त्या पहिल्यांदा आमदार झाल्या आणि तिथून गेले 40-42 वर्ष त्या सातत्याने राजकारणामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य माणसाला दुःख झालं की एक आपली बहीण गमावल्याचं, एक खूप तेजस्वी महिला नेतृत्व गमावल्याचं लोकांना दुःख आहे आणि या दुःखामध्ये देश पूर्ण सहभागी आहे. थँक्यू.